अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 113 व्या स्मृती दिनानिमित्त जामनेर शिवसेना कार्यालयात सुद्धा अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला शिवसेना, युवा सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृती दिन युवा सेनातर्फे कार्यालयामध्ये साजरा करण्यात येत आहे। महात्मा ज्योतिराव फुले हे मराठीचे लेखक, विचारवंत होते आणि समाज सुधारक होते। त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। शेतकरी व बहुजन समाजांच्या ज्या समस्या आहे त्या नेहमी त्यांच्या केंद्रस्थानी असायच्या। पुरोगामी विचारांची मांडणी त्यांनी केली। महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मराठी शाळा महाराष्ट्रात प्रथमच चालू केली। ज्या समाजाच्या रूढी परंपरा त्या परंपरांना फाटा फोडून त्यांनी नवीन चळवळ महिलांना मुलींसाठी पहिली शिक्षणाची व्यवस्था केली। व तसेच अशा थोर थोर पुरुषांच्या आज स्मृती दिनाबद्दल विनम्र अभिवादन आम्ही युवा सेनेतर्फे करीत आहे। सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 113 व्या स्मृती दिनानिमित्त महामानवाला अभिवादन म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन पाळधी गावात करण्यात आले होते। पाळधी गावातील मराठा समाज मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात गावातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महात्मा फुले यांना अभिवादन केले। प्रमिलाताई, आमचे सर धर्मित्र समाधान भाऊ पाटील, त्याचबरोबर माझं बाबा कडवा भाऊ, उपस्थित सर्व सरपंच नरुमाळी, उपस्थित सर्व तरुण मंडळींनो, आजचा जो कार्यक्रम मला वाटतं तो 33 वर्ष चौथं वर्ष आहे की एक महात्मा फुलेंच्या कार्याला साजेसा कार्यक्रम त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण घेतो की त्यांनी त्यांचं आयुष्य फुले आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना उभा महाराष्ट्र देश विसरू शकत नाही। त्यांनी सर्व समाजासाठी सर्व लोकांसाठी सुरू असलं अस्पृश्य निवारण्याची पहिली चळवळ जर केली असेल ती महात्मा फुले दाम्पत्याने केली। देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं चळवळी चालू होत्या, परंतु आपण घरातच अस्पृश्य होतो, आपण जातीभेद मानत होतो, ह्या गोष्टी मानत होतो, माणसाला माणूस म्हणत होतो। म्हणून त्यांनी संस्कार घडवण्यासाठी अगोदर पहिले स्वतः स्वातंत्र्य मिळवा, स्वतः सुधरा आणि नंतर ब्रिटिश सरकारला त्यांनी आव्हान केलं। शेतकऱ्यांच्या मागण्या असतील, हंटर आयोग असतील, त्यांनी ब्रिटिश काळात केलेले शेतकऱ्यांनी केलेला असून त्यांनी जे जे शेतकऱ्यांविषयीची आज जलसंधारणाची योजना राबवत आहे ती खरी कल्पना महात्मा फुलेंची आहे। म्हणजे समाजाला सोबत घेऊन जे अटल बिहारी चक्रांच्या समाज को साथ लेके जाना, आगे बढते जाना, सियासने चलते जाना, या उक्तीप्रमाणे या दाम्पत्याने काम केलं म्हणून ते आज वीज भरणात राहिले। म्हणून त्याचे इतके वर्षांनंतर त्याच्या कार्याला साजेसा उपक्रम माझी तरुण मंडळी जिथे सुरू केलेला आहे,
कडवा भाऊ असतील, दुसरे करवंदे साहेब असतील, बाबा असतील, यांनी सुरुवातीला धुरा सांभाळली, समाजाची समर्थकपणे चालवली, एक चांगला अध्यक्ष कार्यालय उभं केलं आणि आता तरुणांनी आता ते एकदमच पुढे चालले. आता तुम्ही थांबा, हे प्रेमानं थांबले, पण त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही. त्यांना पुढे करून त्यांना सन्मानानं वागून तुम्ही पुढचेही कामं सुरू करा. आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये गिरीश महाजनच्या मागे लागून बाजूचा हाल घ्या, तुम्हाला समाधान पाटील त्या बाबतीत मदत करतील. प्रमिलाताईंनी फोन लावून दिला, भाऊ दादा काही फिकटणार नाही, काही अडचण नाही, काही अडचण नाही, ते बोलू शकतील द्या म्हणून, तसा काही प्रश्न नाही आहे. तर असं सर्व कमलाकर पाटील असेल, पंचायत समिती सदस्य तुमच्या गावचे आहे, जिल्ह्यातले सदस्य तुमच्या गावचे आहे, जो त्यांना सोबत घेऊन जा आणि त्यांना सांगा आमचा वेग आहे, त्यांना असताना तुमचं ठीक आहे, पण आमच्या गावाला अजूनही भाल द्यावा. म्हणजे एक छोटं मोठं लग्न आपले लग्न तिकडे होऊ शकेल, छोटे लग्न असले दोन तर दोन लग्न होऊ शकतील. या पद्धतीनं आपण या कार्यालयाचंही कामकाज वाढवावं आणि समाजसेवता वसा या पद्धतीनं पुढे चालू ठेवा. एवढं म्हणून माझे दोन संपत त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमच्या सहकारी मित्रांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. खऱ्या अर्थानं ही शिबिरं होत राहतात, आपल्याला काही खूप महत्त्वाचं वाटत नाही, परंतु ज्यावेळेस आपला घरातला आपल्या नात्यातला एखादी ॲक्सिडेंटमध्ये किंवा आजाराने आजारी पडतो आणि आपल्याला रक्तासाठी वर्मन घ्यावं लागतं, त्यावेळेस आपल्याला रक्तदानाचं महत्त्व कळतं. आणि कदाचित आपण जर रक्तदान केलेलं असेल, आपल्या नातेवाईकांना रक्तदान केलेलं असेल आणि त्याचं कार्ड जर आपल्याजवळ असलं तर आपल्याला ते रक्त सहज उपलब्ध होतं. अशा पद्धतीनं अनेकांना जीवदान देण्याचं हा उपक्रम आहे. मित्रांनो, आपण टी व्हीवर पाहतो, दररोज अनेक लोकांचे अपघात वगैरे होत असतात, अनेकात दुर्धर आजाराने आजारी असतात आणि त्यावेळेस आपण रक्त दिल्यानंतर त्याला जे जीवदान मिळतं त्याचं खऱ्या अर्थानं आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि असं पुण्याचं काम माझे सहकारी मित्र दिगंबर भाऊ असतील, आपले दीपक भाऊ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी सदस्य असतील ते करतात, याचा मला रास्त अभिमान आहे. आणि दरवर्षीच अशा प्रकारचे कार्यक्रम हे सर्व आमची माळी समाजाची मंडळी करत असते आणि यापुढे सुद्धा त्यांनी असे समाजोपयोगी कामं करत राहावं अशी मी त्यांना आवाहन करतो. त्यांना या कामाबद्दल मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. आजचा हा महात्मा फुले जयंतीनिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आज आमचे भाऊ गोरे भाऊ तसेच समाधान भाऊ ती इतर मान्यवर बाबा बसले सर्व इथे हजर आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्यांनी घेण्यात ते ठरलेले आहे. तसेच बाहेरगावून आलेले डॉक्टर साहेब ते मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते गावाच्या वतीने. आणि एकनाथ भाऊंनी जी समस्या मांडली ती खरोखर योग्य आहे, त्यांचं म्हणणं जे बरोबर आहे, सगळं पक्ष भेद विसरून सर्वांनी ते रक्तदान करणं अत्यंत गरजेचं आहे. तरी माझ्या गटातील भराडी गावाचे कार्यकर्ते भाऊंनी सांगितलं ते येते आता रक्तदान करणार आहे. तसेच आपल्या गावातील सुद्धा मंडळींना तुम्ही जनजागृती करून लाऊडस्पीकर लावून त्यांना जर तुम्ही सगळ्या गावात जर रिक्षा फिरवली असती तर नक्कीच आपल्या गावाने सुद्धा डिगेबर करते रक्तदान करायला आले असते आणि रक्तदानमध्ये नक्कीच भर पडली असती. आणि मी गावाच्या वतीने सांगू इच्छिते जे किंवा सर्वांनी हा रक्तदान याचा कार्यक्रम बहुतेक हा मोलाचा कार्यक्रम आहे हा, आणि नक्की सर्वांना रक्ताची गरज पडतेच. आणि गावाच्या वतीने मी आमच्या माळी बांधवांच्या सगळ्यांचे आभार मानते. आणि त्या कार्यक्रमाला गती असते, मग मंडळाची स्थापना होते की ते मंडळ 2-4-5 वर्ष एकदम जोमानं कामाला लागतं आणि कुठेतरी मरगळ चालू होते. तशी मरगळ आल्यासारखं आपल्याला आता इथे जाणवतोय. आपण रक्तदानाच्या सोबतच एक पुढच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भव्य दिव्य असा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपण काहीतरी एक नवीन कृषीच्या संदर्भात व्याख्यानमाला म्हणा किंवा महापुरुषांच्या असं 3 दिवसाचं एक व्याख्यानमालेचं कार्यक्रम आपण आयोजित करू आणि पुन्हा मंडळाला थोडंसं चार्जिंग करण्याचा प्रयत्न करू की म्हणजे विषय होऊन कसा जातोय. आता महात्मा फुले पुण्यतिथी आली म्हणजे रक्तदान शिबिर, परत आता आपलं रतन भाऊंचं रक्तदान शिबिर,
परत आमच्या कमलाकर भाऊंच रक्तदान शिबिर आणि मानसिकता अशी झाली की आता रक्त गावात शिबिर आहे, सगळे मिळून जर सगळ्यांनी सर्वांना मदत केली तर नक्कीच एकच असते की चांगलं होईल ना, करायला पाहिजे तसं. पण तसं म्हणजे उद्या किती शिबिर उद्या पण प्रत्येकानं सहकार्य करायला पाहिजे ना, प्रत्येक थोडस पुढच्या वर्षी पक्षाचा भेटबाजूला ठेवून पहिले वैनी साहेबांनी जी सूचना मांडली ती खरोखर योग्य सूचना आहे, नक्कीच प्रयत्न आपण करू. कमलाकर भाऊ, रतन भाऊ हे आम्ही बसून एकच भव्य, जेव्हा तुम्हाला रेड क्रॉसला कुठे तुटोजा भासत असेल तेव्हा एक सामूहिक तारीख निवडून तसा मोठा कार्यक्रम घेण्याचा आम्हाला तुम्ही सुचवा. एप्रिल किंवा मे मध्ये जर दिला म्हणजे तो पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.